काय काळजी करू नकोस, आपण त्यांना लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. थँक्स विक्रम. आपण हर्षला बिझनेस लेवलवरच संपवूया. सचिन मात्रेंची केस तुमच्याकडेच आहे ना? हो साहेब. तो आपला माणूस आहे. तुझ्या त्या सचिनला काही होणार नाही. हा, माझ्या मित्राला सांगितलंय मी, तो बरोबर व्यवस्था करेल. नाश्ता तरी करून जा. नकोय, जोपर्यंत माझ्या बहिणीचा नवरा सुटत नाही तोपर्यंत घशाखाली अन्नाचा कणही उतरणार नाही माझ्या. आता जे काही करायचंय ते तुलाच करावं लागणार आहे. हॅलो. हॅलो सावरे, कशी आहेस ग? हा काकू, तुला वेळ आहे ना, तुझ्याशी जरा बोलायचं होतं ग. बरं, आमच्या राणी साहेब काय म्हणताय? काकू, आपण नंतर बोललो तर नाही चालणार का? का ग, घाईत आहेस? अग नाही काकू, इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. अगं का ग, देवयानी बरी आहे ना? हा नाही नाही, तसं आपल्याकडे काही नाही. म्हणजे ते सचिन म्हात्रे आहेत ना, त्यांना अटक झाली आहे. काय? अगं पण कशाबद्दल? ग, त्यांच्या हातून खून झालाय. अगं असं कसं सावरे? कोण होता तो? अगं संयोगिताच्या पूर्वीच्या ऑफिसमधला एक माणूस होता. सारखा तिला त्रास द्यायचा, तिला मारण्याच्या उद्देशानेच तो त्यांच्या घरात शिरला होता. त्यानंतर झटापट झाली आणि म्हणजे सावरे, सचिन रावांच्या हातून जे काही झालंय ते स्वतःच आणि स्वतःच्या बायकोचं रक्षण करण्यासाठी झालंय, हो ना? ते तर खरंच आहे ग. अगं मग त्यांना फार शिक्षा नाही होणार सावरे, सुटतील ते लवकरच. त्याच्यासाठीच तर सगळी धावपळ चालली आहे. संयोगिता कशी आहे ग? बरी आहे ग, पण तिला असं वाटतंय की हे सगळं तिच्यामुळेच घडलंय म्हणून. काळजी घे बाळा तिची, तिने तरी बिचारीने किती ग आघात सहन करायचंय नाही का? एक सावरे, मी नेहाशी बोलून बघू का, तिच्याकडनं काही होतंय का बघू. तुला काहीतरी सांगायचं होतं ना, कशासाठी फोन केला होतास? ते सगळं राहू दे ग, ते फार महत्वाचं नाही आहे. पण सावरे, काळजी घे बाळा. आणि हे बघ, या सगळ्या गडबडीमध्ये देवयानीकडे दुर्लक्ष करू नको. हा नाही नाही, स्वतःची काळजी घे बाळा. मी तुला नंतर फोन करते. हा हो चालेल. हॅलो. हॅलो अगं, ते वकील आले नाही आहेत अजून इथे. दादा आहे का? नाही आले, ते राजा घरी असून. अगं ते वकील येणार होते, त्यांनी सांगितलेले. त्यांचा पत्ताच नाही आहे, आम्ही 2 तास इथे वाट बघतोय आणि दादाचा फोन नाही लागत आहे, स्विच ऑफ आहे. अगं त्यांची बॅटरी डाऊन असेल. मी असं करते, मी ऑफिसमध्ये फोन करून बघते. हा उदापुरेला माहिती असेल, म्हणजे दादा तर वकिला बरोबरच असतील नाही का? अगं पण त्यांनी इथे असायला हवं ना ग. हो सोनिया, पण हॅलो संयोगिता, हे बघ काळजी करू नकोस, दादा येईल तिकडे. काही लागलं तर लगेच फोन कर इकडे आणि काळजी करू नकोस. वहिनी मी आलो 1 मिनिटात जर. तू कुठे निघालास? नुसतं बसून काय उपयोग आहे, दादाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. बर. किती निरागस आहे हा, ह्यांनी कुणाचं काय बिघडवलंय म्हणून सगळे हात धुवून मागे लागले आहेत ह्याच्या. आता याला इथेही जास्त दिवस ठेवता नाही येणार. मग कुठे ठेवायचं याला? आष्टीला? हो तेच बरं राहील. पण आधी आई आणि काकांना याबद्दल विचारावं लागेल. तू काळजी करू नकोस. ते
मी तुला असं वाऱ्यावर नाही सोडणार। निधन, तुझ्या घरच्यांचा पत्ता लागेस तोवर तर नक्कीच नाही। आता कोणाला फोन करतेस? सचिन वकिलाची गरज आहे हर्षदा, आणि आता एकच माणूस आहे जो हॅलो सावरी बोलते। बोल का सावरे, काय कशी काय आज या म्हाताऱ्याची आठवण झाली तुला? धनाजी काका, आम्ही सध्या एका फार मोठ्या अडचणीत सापडलो। काय झालं काय काका? संयोगिता यांची बहीण, माझी नणंद। काय झालं पोटीले? सचिनराव आता जेलमध्ये आहेत काका, त्यांना वकिलाची गरज आहे, आणि सकाळपासून हे घरात नाही आहेत, त्यांचा फोनही लागत नाही आहे। अरे ते काहीतरी कामात असतील, जावय बापू। बघ तू काय फिकर करू नको, मी आहे ना, राजारामाला सांगतो, तो सगळं व्यवस्थित करील, समजलं काय? राजाराम आला ना की तो फोन करील तुले। बरं चालेल काका, मी वाट पाहते। फिकर करायची नाही बिलकुल। राजा इकडे ताबडतोब, अरे ते डेलिगेशन घाल चोली मध्ये, इकडे आत, या महत्वाचं काम आहे। धनाजी भाणे बोलतो। हाय, नेहा बोलते। नेहा, बरं झालं तुझाच फोन आला। अगं मी करणारच होते तुला फोन, एक वाईट बातमी द्यायची। काय झालंय? अगं आपले सचिनराव आहेत ना, त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। काय? हो अगं, म्हणजे त्याने काही मुद्दामून नाही केला, तो चुकून झाला म्हणे। म्हणजे आता सावरीनेच सांगितलं मला। मी म्हटलं तुझ्या खानावर घातलेलं बरं ना, पोलीस खून आणि खटला वगैरे सगळं तुला चांगलं ठाऊक आहे ग। बघ ना नेहा, तुझ्याकडून काही झालं तर। आई, अगं पण इथे राहून काहीच करता येणार नाही मला, कारण केसच्या सगळ्या डिटेल्स नाही आहेत ना आपल्याकडे। मी एक काम करते, मी एक दोन दिवसात तिकडे येण्याचा विचार करते, तेव्हा बघू काय करता येत आहे का। तुझी ट्रान्सफर होती इथे? नाही ग। मग इकडे कशी काय येतेस तू? अगं मला एक काम आहे तिकडे। कसलं काम? आई तू रागवणार नसशील तर सांगते। अगं बोल ना आता। मी निहारला तिकडे आणते। कोण निहार? तो वेडा? अगं त्याला कशाला इथे घेऊन येतेस तू? मग कुठे ठेव त्याला? हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर त्याच्या जीवाला धोका आहे, जेलमध्ये ठेवणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही, आणि माझ्यासोबत माझ्या घरी ठेवलं तर ते माझ्या सिनियर्सच्या डोळ्यात खुपतं। मग जायचं तरी कुठे त्या बिचाराने? कुठे का जाईना, आपण कशाला तो विचार करायचा, आपला काही संबंध आहे का? आई असं कसं बोलू शकतेस तू? हे बघ मी बरोबरच बोलतीये, आणि त्याच्यासारखे अनेक वेळे गावभर हिंडत असतात, त्या सगळ्यांना काही घरी बोलून आणणार आहेस का तू? हे बघ आई, तू ना आता गोष्टींचा किस पाडत बसू नकोस, मी काय म्हणते तेवढं फक्त ऐक। अगं माझ्या हातात असतं तर मी त्याला माझ्याच रूमवर ठेवलं असतं, पण माझ्या सिनियर्सनी ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे काही दिवसांसाठी तरी मला तिथून हलवावंच लागणार आहे त्याला। काहीच दिवसांचा प्रश्न आहे, मी हेडक्वार्टरला तशी अप्लिकेशन पण दिली आहे, आणि ती जर अप्लिकेशन मंजूर झाली
तर मी पुन्हा त्याला माझ्या घरी घेऊन येईन. आणि तसंही मी त्याच्या घरच्यांचा शोध घेते. आणि जर देवाची कृपा झाली, त्याचं घर त्याला मिळालं ना, तर तो त्याच्याच घरी परत जाईल. तसंच होऊ दे रे बाबा, म्हणजे काय आमची कटकट मिठे. देवा नारायणा, मिळू देत बाई त्याचं घर त्याला लवकर. ऐका, या घराचा पागलखाना व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, तुला जर एवढाच त्रास होणार असेल ना, तर नाही आणत त्याला तिकडे. मग कुठे घेऊन जाणार आहेस त्याला? जाईन कुठे, पुरे झाला अगाऊपणाने हा. त्याला घेऊन काही गावभर भटकणार आहेस का तू? कधी येतेस? येते, एक दोन दिवसात येते. ठीक आहे, या मग. मी भाऊजींशी बोलते या विषयावर. चल, काळजी घे, ठेवते फोन. हो. नमस्कार, मी राजाराम पांढरे. हो, मी ओळखतो तुम्हाला. ॲडव्होकेट देशमुख. नमस्कार. नमस्कार. आज सवरिताईंनी दादांना फोन केला होता, त्यांनीच पाठवलं यांना. हेच तुमची केस लढणार आहेत. वकील साहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका मिस्टर म्हात्रे. इन्स्पेक्टर तुम्हाला उद्या कोर्टामध्ये नेणार आहेत. उद्याच तुमची बेल होऊन जाईल. पण त्याआधी मला घडलेली घटना सविस्तर तुमच्या तोंडून ऐकायची आहे. कसं आहे मिस्टर म्हात्रे, डॉक्टरांपासून पेशंटनं आपल्या रोगाबद्दल काहीही लपवायचं नसतं, तसंच आशिलानं आपल्या वकिलापासून काहीही लपवायचं नसतं. तेव्हा काय काय घडलं आहे मला खरं खरं सांगा. ठीक आहे. त्या दिवशी मी नेहमीसारख्याच ऑफिसमधून घरी गेलो आणि अचानक साहेब, हे सगळं असं आहे. मी खरं सांगतो, आमच्या झटापटीत ती गोळी सुटली आणि नक्की अगदी 100% नक्की. ठीक आहे, मला फक्त एकच जाणून घ्यायचं होतं की कोर्टामध्ये क्रॉस क्वेश्चन करणाऱ्याला तुम्ही डबल क्रॉस तर करत नाही आहात ना? पण आय थिंक यू आर इनोसेंट. हे बघा, तुम्हाला या केसमधून मी नक्की सोडवीन. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येतो. हॅलो हर्ष, मी न्यूज पेपर मध्ये वाचलं ते खरं आहे? हो. पण हे सगळं कसं झालं? नशीब वाईट आहे, दुसरं काय. एका मागून एक काहीतरी चालूच राहत आहे. मला माझी स्वतःची टेन्शन कमी असतात, इतरांची जास्त असतात. आता हे सगळं प्रकरण मला निस्तरावं लागणार आहे. पण हा खून, तो मुलगा माझ्या बहिणीवरती अटॅक करायला आला होता. तिला वाचवताना गोळी सुटली आणि त्याला लागली असं मला कळलं. हो, पेपरातही तसंच लिहून आलंय. खरं काय खोटं काय ते कोर्टातच सिद्ध होईल. पण हर्षवर्धन भोसलेच्या बहिणीचा नवरा खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये राहिला तर आजपर्यंत मी कमावलेलं नाव, प्रतिष्ठा, इज्जत धुळीला मिळेल. मलाच काहीतरी करावं लागणार आहे त्याला सोडवून घ्यायतून. प्रयत्न चालू आहेत माझे, पण काही झालं तरी टेन्शन राहणारच ना ग. शेवटी तो माझ्या बहिणीचा नवरा आहे. तेही खरंच आहे म्हणा. शारदा, मी तुला भेटायला घरी येतो. मग आपण सविस्तर बोलूया. आत्ता जरा कामात आहे, गाई आहे थोडीशी. हो, ओके, बाय. निरंजन. निरंजन बोल ना.
तू बर्ड आय डिटेक्टिव एजन्सी बद्दल काही माहिती मिळवलीस? कशाबद्दल? माइंड्स खेळणं सोडून दे. बर्ड आय डिटेक्टिव एजन्सी बद्दल काही माहिती मिळवलीस? नाही, पण माझे प्रयत्न चालू आहेत. मोबाईल दे. काय डोंबल प्रयत्न चालू आहेत तुझे? दिवसभर बाहेर हुंदडत बस, मित्रांबरोबर टवाळक्या कर, घरी आल्यानंतर मोबाईल वरती खेळत बस. बस एवढंच जमत तुला? ऐक खाऊ आहेस एक नंबरचा. करेक्ट आहे. नाही, करेक्ट आहे तुझं. माणसाने काहीही करावं पण एक नंबरवर राहून करावं. युरो, दोन नंबरची कामं मला जमतच नाहीत ग. ती कामं तर तुझी आहेत, बरोबर ना? निरंजन, मला फालतू शहाणपणा नकोय. आता मी जे सांगते ना ते नीट ऐक. मी हर्षच्या केबिन मधून एका बाईला रडत रडत बाहेर जाताना पाहिलं. त्यानंतर तो एका बाईबरोबर फोनवर भांडत होता. सारखं असं वाटते की ह्यामागे काहीतरी खूप मोठं प्रकरण दडलंय. तर काही करून तू ते बेमी शोधून काढणार. तू नको त्याची काळजी करूस. हे प्रकरण माझ्यावर सोडून दे. दोन दिवस, दोन दिवसात सगळी माहिती देतो मी तुला. आणि दोन दिवसात नाही दिलीस तर कमरेवर लाथ मारून बाहेर काढ मला. असं काहीच म्हणणं नाहीये. रिअली? दोन दिवसात जर तू माहिती आणली नाहीस ना तर मी एक्झॅक्टली हेच करणार आहे. जरूर कर. पण त्यापूर्वी काही दक्षिणा. सिरियसली निरंजन, तू कमरेत लात घालण्याच्याच लायकीच आहेस. माझ्या पर्स मधून घे. थँक्यू. चंद्र आहे साक्षी लांब. चायला हा मामा तर इथे पीत बसलाय. याला नक्की माहित असणार नरू आणि मोगरा कुठे गेलेत ते. चंद्र आहे साक्षी मामा. तुम्ही इथे? अरे रवी तिथे, चंद्र इथे, नरू तिथे, मामा इथे. पण तू काय करतो इथे हरिकिशन? हरीश, हरीश. हरीश? हे नावाचं मला काय करायचं? प्रत्येक वेळेला खोटं नाव सांगतो चुकी. त्या नरुनेवर तुझ्या बरोबर मला बघितलं ना, माझी वाट लावे ना. तो कसं काय करणार? तो इथे नाहीये ना. गावाला गेलाय. बस, गावाला गेलाय. तो गावाला गेलाय? कुठल्या गावाला गेलाय? कोण? नरू. आताच तुम्ही म्हणालात ना गावी गेलाय म्हणून. मी? कुठल्या गावाला? नायगावला गेलाय. रात्री येणार. बस तू बस. नायगावला? पण त्याच्या बायको बरोबर गेलाय ना तो. हो. कशासाठी गेलेत? कुठे? कोण बायको आणि काय वेळ? घरी येत ते दोघे. तुला सांगू मी सगळं? सांगू? खरं खरं सांगा. एक क्वार्टर पास मग सांगतो. अहो पण मामा, एवढे पैसे नाही आणले तुम्ही. तर फुकट पाहिजे काय? इन्फॉर्मेशन फुकट? अहो पण मामा, एक काम कर, उद्या दोन क्वार्टरचे पैसे घेऊन ये, उद्या सांगतो. अहो पण आता तुम्ही एका क्वार्टरचे पैसे? आता जास्त बोल, तीन क्वार्टर वाढायचं आता आपलं सगळं. जाम भारीच दिसतोय मामा. तर फुकट पाहिजे सगळं. चंद्र पण असं अचानक कसं झालं? माझं चुकलं शारदा. मीच माझ्या बहिणीला एका खोनी कुटुंबात दिलं. आधी त्याच्या आईने त्याच्या पहिल्या बायकोचा खून केला. आता त्यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवत अजून एक खून केला. किड्या मुंगीसारखी माणसं कशी काय मारू शकतात हे लोक?
अहो पण पेपरात मी असं वाचलं होतं की झटापटी चुकून गोळी सुटली म्हणून. कुणास ठाऊक काय खरं काय खोट. चुकून गोळी सुटली काय आणि मुद्दा म्हणून चालवली काय. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच ना.